नमस्कार, मी दीपक बारडे, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा। इथून आलो आहे। माझ्याजवळ 52 ते 53 जातीचे बियाणे गावरान आहे। त्याचं कारण का आहे? मी शेतकरी कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू बियाण्याची मुळं हे खोलात असते, संकरित बियाण्याची मुळं वर असते, परंतु आपल्याजवळ पाण्याची कसलीही सोय नसल्यामुळं मी 52 जातीचे बियाणे लावत असतो अन्न सुरक्षेसाठी। ज्वारीचे माझ्याकडे 4 प्रकार आहेत। आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये कोणी त्यावेळेस पैलवानी म्हणत होते, कोणी गणेरी म्हणत होते, कोणी ठुकरचोटी म्हणत होते, असे मी 4 वेळा ज्वारीचे निवडलेले आहे। माझ्याकडे कोरडवाहू गहू 85 आहे, त्याची कणी पिवळी असतो, 90 दिवसामध्ये येतो। कोणत्याही कणीत तुम्ही जरी उतरून अशी दळून अलग जरी ठेवली तरी मी माझी कणी ओळखू शकतो। एक, मी पावसाळी मूग लावतो, आजही मी मुगाचं उत्पन्न घेतो। वालाचे प्रकार 4, काकडी 18 इंचापर्यंत लांब गावराणी दुणी, आताची अर्ध्या फुटाची नाही। आणि पण बिगर रसायनाची शेती करतो, त्याचं कारण कस्तुरबा हेल्थ सोसायटी स्वावलंबन प्रकल्प या शेतीमधून एक काम करतो। आमचा एक ग्रुप आहे शेतकऱ्यांचा। आम्ही आमच्या कुटुंबासाठी पहिले विषमुक्त साठा हा अल्लभ ठेवतो आणि कस्तुरबा सोसायटीला डॉक्टर असो, शेतकर असो, नर्स असो, या 20% ज्यादा भावानं आम्ही त्यांना तो विकतो। बाजारातलं कोणतेही बियाणं मी खरेदी करत नाही। माझ्याजवळ 3 प्रकार तुरीचे आहे। 1970 सालपासूनची लाल तूर माझ्याजवळ आजही आहे। आजही डाळीचं सफेद तुरीचं वरण घरी शेजारी शिजत असलं तरी शेजारी त्याचा वाद जायचा, ती डाळ माझ्यापाशी आहे। आता तर बाईची कंप्लेंट आहे, या बाकीच्या बाजारून तुम्ही आणलेल्याची कितीही शिजवाव तरी शिजत नाही, जाळच असते। हे आमच्या देशी बियाण्याचं एक वैशिष्ट्य आहे। पण याच्यावर शिक्षित लोकांनी थोडं लक्ष घालण्याची गरज आहे। मी कमी शिक्षित आहोत, अतिशिक्षित असतो तर मी उत्पन्न खूप वाढवलं असतं आणि माझी जमीन मी फार बेकार केली असते हो राजे हो। हे 3 लोक जर जप असण तर कुटुंब तर साजरं चालते। आई म्हणजे धरती, वडील म्हणजे आकाश आणि मुलगा म्हणजे देशी। हे 3 जर असले तर खरोखर आजही काटक बियाणं आहे, काटक काटक उत्पन्नाच्या नावाखाली लालसा खूप झाल्या। माझ्या लक्षात आलं 1992 साली माझ्या बायकोच्या अंगावर सोनं पूर्ण गेलं आणि तईपासून काही नाही, सावकाराच्या घरात गेलं, 6,000 औषध मारले, 6,000 रुपये गेले, इकून तिकून बिटी कापूस आला। तो फक्त कशासाठी आला? उत्पन्न वाढेल म्हणून या याच्यावर तो पसंत केला। आता कंपनीवाला चालला, आल्या रोगेचा ते औषध मारा, हो रोगेचा तो औषध मारा, होई बंद झाला। आता माझ्यापाशी शुभ्रा गावराणी कपाशी आहे, काही न करता 4 क्विंटल ते 5 क्विंटल उत्पन्न येईल शुभ्रा नावाचे। आणि मी शेतातलं काडी कचरा, शेतातच
खाद तयार करतो. दुसरी गोष्ट, जमीन माझी फार चांगली आहे, नरम आहे, त्याचं कारण आहे मी माझ्या जमिनीमध्ये ट्रॅक्टर जाऊ देत नाही. ट्रॅक्टरनं मी कसली मशागत करत नाही. माझी बैल जोडीची शेती आहे, त्यामुळे ट्रॅक्टरवाल्याच्या जमिनीला फार भेगा जाता. पाण्याचा थोडा ताण जरी पडला ना तर मुळ्या तुटतो. आता आम्ही पुण्यापासून एका कोपऱ्यामध्ये आहो राजो, कोपऱ्यात. त्या कारणानं चिकल्ली हा तिथे येत नाही. वारा इकून असतो ना, वारा इकून असतो, पाऊसही इकूनच येतो दक्षिणेकडून तर पूर्वेकडे. चिकल्ली हा आमच्या कानावर लवकर येतो, पण आमची चिकल्ली हा पुण्यापर्यंत येत नाही, कधीही नाही. आता हे रेल्वे लाईन उखडली होती आणि रेल्वे बंद झाल्या होत्या म्हणून थोडस सिंधी रेल्वे बा रूळ उखडला तर आम्हाला समाधान वाटलं का पुण्यापर्यंत हात पोहोचली. आमची आता तिथून आम्ही 12 किलोमीटर वर तर आम्हाला आनंद झाला. पण सकाळी वाटलं असं व्हाव का, मग आपल्या हाका पोहोचत जाईल का. म्हणून असं मी माझ्या अडाणी मतानं काम करतो. तणनाशक अजिबात मारत नाही, लिहून ठेवता एका कागदावर 10 वर्षानं. तणनाशकाचे कण माणसाच्या लघवीची एवढ्याही माणसं आहे. लिहून ठेवून देजा, मी अडाणी आहे, शिक्षित नाही आहे, कसे येईल ते नंतर सांगा. पहिले दवाखान्यात गेल्यानंतर मराठी मित्र तपास असते डॉक्टर, तिथून सुरुवात करते बिमारीची. तर चाला असू ज्याचा आधी त्याच्यापरी तुकाराम महाराज म्हणतो, तुमचं बिजा पोटी फळ रसाळ गो म्हणजे बियाणं चांगलं नसल तर काय होईल. आता काय बोला, काय तुमचं बोललं मार करता.